घरी आओ सर, खापरी गांधी घरी आए का? हाँ बोलते ना भी खापरी गांधी। खापरी गांधी कुठे रे बाबा? आहे गाव कानोली बारा। कुठे आहे? कानोली बारा मध्ये आहे का? बापरे, लंबा राहते तू तर। काय करतो मग? काय नाही सर, अभ्यास करण पडते की अभ्यास करतो। किती पर्सेंट होते बारावीला? बारावीला सर 49 49 होते। त्याला अभ्यास केला पाहिजे एकदम, गावातून एकदम शहरात आला पाहिजे। यावेळेस किती पिरियड केले सर? एक पण नाही केला। का बर सर? वेळ नव्हता मिळत ना। वेळ नव्हता मिळत का? ठीक आहे, ओके। काही सांगता येईल तुला प्रश्नाचे उत्तर वगैरे की अभ्यास नाही केलाय? अभ्यास केलाय सर। केलाय का? सांग बरं मग मला, किती मूलभूत अधिकार आहेत संविधानात दिले आपल्याला? सहा। व्हेरी गुड। कोणते? ठीक आहे, काही टेन्शन नाही, झाला अभ्यास करायचा। ओके, लेफ्ट होऊन जा। हा सर। कोण आहे बाबा तू? किती पिरियड केले आतापर्यंत सम्यक? सर दोन्ही युनिटचा, सेकंड युनिटचा दुसऱ्या भागाचं जे शिकवलं त्याचे नाही केले, बाकी केले। सगळे फिलिंग लिहायचे प्रश्न येणार आहे? हा सर। पेपर मध्ये? हा सर। तुला लिस्ट मध्ये नाव नव्हतं बाकी विषयाच्या? आहे ना सर, बाकी विषयाचा दिला मी वायवा। नाव होत का लिस्ट मध्ये? नाही सर, लिस्ट मध्ये नाव नव्हतं का? नाव नाही लिस्ट मध्ये। सम्यक तेलंग। वडिलाचं नाव काय? देवचंद तेलंग। बाकी किती मार्क होते मागच्या वर्षी? 72 सर। 72 मार्क होते। यावेळेस किती भेटतील सर? 75 प्लस सर। मला हे सांग, भारताच्या कायदे मंडळाचे जे दोन सभागृहाचे नाव सांग। कायदे मंडळाचे दोन सभागृहाचे नाव? नाही माहिती सर। अरे विधिमंडळ ज्याला म्हणतो, संसदेचे दोन सभागृह नाही माहिती तुला? राज्यसभा आणि लोकसभा। राज्यसभा आणि लोकसभा, याच्यामध्ये कनिष्ठ सभागृह कोणतं आणि वरिष्ठ सभागृह कोणतं? कनिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा, आपलं लोकसभा, आणि वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा। लोकसभा, ठीक आहे, ठीक। ओके ओके, चांगला अभ्यास करायचा। नेक्स्ट करण पडते। हा बोला सर। हॅलो सर, व्हिडिओ ऑन कर, व्हिडिओ ऑन कर। हॅलो सर, नेक्स्ट कर। हा योगी तरफ ध्यान। काय अजय उइके? हा सर, अजय मंगेश उइके। अजय प्रशांत राव कोण आहे यार? नाही ना, अजय मंगेश उइके सर। अजय काय म्हटलं? अजय मंगेश उइके। तुझं नाव तर नाही लिस्ट मध्ये? हाय सर, मी अजय। ए जे ए वाय अजय मंगेश। हाय ओके। बाकी किती मार्क होते? 62 सर। हा 62। आवाज नाही येतोय। 62 सर। 62 होते। यावेळेस झाला अभ्यास? झालाय। हा सर, थोडाफार झाला सर। सांग भाई, माझा पंतप्रधानाची नेमणूक कोण करत? राष्ट्रपती। राष्ट्रपती। राष्ट्रपतीला शपथ कोण देत आपल्या पदाची? सर्वोच्च न्यायाधीश। न्यायाधीश, व्हेरी गुड। सध्या कोण आहे भारताचे राष्ट्रपती? आपलं रामनाथ कोविंद। रामनाथ कोविंद। पंतप्रधान हा कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो? कोणतेच नाही सर तो। कोणतेच नाही असं नाही असत ना बाबा?
कोणी निर्माण केली? राज्यघटनेची राज्यघटना सर. भारताचं संविधान कोणी लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलं. किती वर्षामध्ये लिहिलं? आपलं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. व्हेरी गुड. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. ओके बढ़िया, चांगले उत्तर दिले तू आणि चांगला अभ्यास करायचा. सगळे पहिले ब्लँक प्रश्न येणार आहे पेपर मध्ये. ठीक आहे सर. बारीक 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 नोट्स काढून ठेवायचे. मी पाठवेन गुगल क्लासरूम वर ते वाचायचे चांगले. ओके ठीक आहे सर. ठीक आहे सर. यस सर. घर असाइनमेंट तयार झालंय योगेश? हो सर. हो सर. तुझं नाव बाकीच्या ज्यामध्ये नाव नव्हतं का लिस्ट मध्ये? असेल ना सर. तिथं काही दिसून नाही राहिलं. योगेश वडिलाचं नाव काय? विठ्ठल खोबवे. विठ्ठल राव गवे. किती मार्क होते? 60 सर. 60. आता किती भेटतील सांगता येत नाही सर. अभ्यास किती चांगला झालाय? अभ्यास केलाय बरोबर? चालू आहे सर. झालंय. समतेच्या अधिकाराचं वर्णन कोणत्या कलमामध्ये केलंय राज्यघटनेच्या? काय म्हटलं सर? समतेच्या अधिकाराचं वर्णन राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलंय? ठीक आहे लेफ्ट होऊन जा, नंतर पाहू आपण. ठीक आहे. ओके ओके. नंतर कोण आहे अजून? डोंगरे. नाव नाही लिस्ट मध्ये? आहे ना सर. आनंद आमदेवराव डोंगरे. आनंद डोंगरे. वडिलांचं नाव काय? नामदेव डोंगरे. डोंगरे नामदेव. मागचे किती मार्क होते मागच्या वर्षी? 54. यावेळेस किती भेटतील? 60 वरती जाणार. 60 च्या वर्षी घेतील. मला सांग, भारतामध्ये आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतीला. राष्ट्रपतीला. भारतीय राज्यघटनेने आपल्या नागरिकांना किती अधिकार दिले? ठीक आहे अभ्यास करायचा. ओके सर. नाव नाही म्हणता ना? नाव लिहिलं मी. ठीक आहे. सर तेजश्री एकंकर.